आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। नमस्कार, गेले 15-20 दिवस कर्जत खलापूर या दोन तालुक्यांमध्ये एक राजकीय विषय चर्चेला जातोय, तो म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार सुरेश लाड यांच्या राजीनाम्याचा। 11 एप्रिलला सुरेश लाड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उरणमध्ये असताना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। तेव्हापासून कर्जत आणि खलापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षात असलेली अस्थिरता अद्यापही संपलेली नाहीये। त्यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, परंतु सुरेश लाड यांनी त्यांचा फोनच न घेतल्याने मधल्या काळात काही संपर्क झाला नव्हता। परंतु 2 दिवसांपूर्वी सुरेश लाड आणि खासदार सुनील तटकरे यांची जी संभाव्य भेट होती ती भेट नवी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळते। या बैठकीला सुरेश लाड आणि सुनील तटकरे हे दोघंच उपस्थित होते। खरं तर गेल्या काही दिवसात सुरेश लाड भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत। म्हणजे भाजपचे केंद्रातले गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत येत्या अक्षय तृतीयेला म्हणजे 3 मेला सुरेश लाड आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावरती रंगताना दिसत आहेत। कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचा विचार केला तर दोन्ही तालुक्यांच्या नाक्यावर सुद्धा सध्या एकच नाव चर्चेला जाते, एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे सुरेश लाड। खरं तर 2019ला त्यांचा पराभव झाल्यानंतर सुरेश लाड हे नाव राजकारणातून संपले की काय असं विरोधकांना जसं वाटत होतं, तसंच स्वपक्षातील म्हणजे राष्ट्रवादीतीलही काही लोकांना असं वाटत होतं की सुरेश लाड यांचा करिश्मा संपलाय। परंतु आपण जर मैदानात उतरलो तर आपला करिश्मा कायम आपण आहे हे दाखवू शकतो, हे सिद्ध करू शकतो। थोडक्यात टायगर अभी जिंदा आहे असं म्हटलं तरी चालेल। त्या उक्तीप्रमाणे सुरेश लाड पुन्हा बाहेर पडले आणि गेल्या 12-15 दिवसात 20 दिवसात केवळ सुरेश लाड एकाच नावाची चर्चा होताना दिसते। त्यामुळे राजकारणातनं सुरेश लाडांचं अस्तित्व अद्याप तरी संपलेलं नाहीये। विरोधक किंवा स्वपक्षातली काही मंडळी कितीही देव पाण्यात ठेवून बसलेली असली तरी सुरेश लाड यांच्याशिवाय कर्जत खालापूरचं राजकारण निदान सध्या तरी होणार नाही हे सुरेश लाड यांनी आपल्या एका कृतीतून सिद्ध केले। आपण जर का दोन्ही तालुक्यांचा आढावा घेतला तर दोन्ही तालुक्यात म्हणजे राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, मग त्यात राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, भाजपचे असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांच्या तोंडात किंवा या सगळ्यांच्या ज्या चर्चा असतात त्या सुरेश लाड नक्की काय करणार, सुरेश लाड यांचा निर्णय नक्की कोणता असेल, नेमका ते कोणता निर्णय घेतात, अशा प्रकारच्या चर्चा सध्या सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात। केवळ या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये किंवा राजकीय नेत्यांमध्ये चर्चेत असा अशाचा भाग नाही, तर सरकारी कार्यालय असतील, मग पोलीस स्टेशन असेल, महसूल विभागाचं कार्यालय असेल, पंचायत समितीचं कार्यालय असेल, किंवा जी जी शासकीय कार्यालय या दोन्ही तालुक्यात आहेत त्या दोन्ही तालुक्यात सुरेश लाड त्यांना आदराने सगळे भाऊ म्हणतात, तर भाऊ नेमकी कोणती भूमिका घेतात यावरच चर्चा सुरू असल्याचं चित्र आपण ज्या ज्या वेळेला आपण बघतो त्या त्या वेळेला ते सुरू असतं। खरं तर सुरेश लाड भाजपमध्ये जाणार अशा जोरदार चर्चा आहेत। खरं तर त्याला अधिकृत कुठलाही दुजोरा नाहीये। व्यक्तिगत सुरेश लाड यांनी सुद्धा आपण अन्य पक्षाचा पर्याय निवडणार आहोत, आपण भाजपमध्ये जाणार आहोत किंवा राष्ट्रवादीतनं बाहेर पडणार आहोत याबाबत कुठलंही वक्तव्य कुठलंही सुतोवाच त्यांनी आजवर केलेलं नाहीये। त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलंय, ते कार्यकर्त्यांशी सुद्धा मोजकच बोलतायत, त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे याबाबतचा सस्पेन्स गेल्या काही दिवसापासून कायम आहे। 2 दिवसांपूर्वी त्यांनी ज्यांच्याबरोबर त्यांची 35 वर्षीय मैत्री आहे त्या खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली, नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये ती भेट झाल्याचं कळतंय। या भेटीमध्ये दोघांमध्ये साधारण 1.5 तास जी चर्चा झाली त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला असेल, बऱ्याच गोष्टी दोघं एकमेकांशी बोलले असतील, मोकळेपणाने बोलले असतील, कारण शेवटी राजकारणाच्या पलीकडची त्यांची मैत्री आहे। म्हणजे सोशल मीडियावरती आता एक व्हिडिओ फिरतोय एबीपी माझाचा, तो खरं तर फ्रेंडशिप डेचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे यांना विचारण्यात आलं होतं की तुमचा जवळचा मित्र कोण आहे, तर त्यांनी सुरेश लाड हे एकच नाव घेतलं, म्हणजे त्यांच्या अनेक राजकारणातले मित्र असतील किंवा सवंगडे असतील, परंतु त्यांनी सुरेश लाड हे आपले सगळ्यात जवळचे मित्र आहेत असा थेट उल्लेख 2019चा तो ऍक्च्युअली व्हिडिओ आहे, परंतु सुरेश लाड आपले जवळचे मित्र असं त्यांनी उल्लेख केला होता। म्हणजे इतकी ती मैत्री घट्ट आणि कायम आहे की रायगड जिल्ह्याला नव्हे तर राज्याला ती मैत्री माहिती आहे, दोघांमधले संबंध कसे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे ज्यावेळेस
उरण मधून सुरेशला कार्यक्रमात राष्ट्रवादीचे बाहेर पडले आणि त्यांनी राजीनामा दिला, त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये असं वाटत होतं की या दोघांमधला दुरावा आणखी वाढत जाईल, दरी वाढत जाईल, बोलणं कमी होईल आणि तो हंसोका जोडा म्हणजे जसं स्वर्गीय विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या दृष्टीचं सुद्धा, यांच्या मैत्रीचं सुद्धा उदाहरण राज्याला दिलं जातं, त्या दोघांची सुद्धा घट्ट मैत्री होती आणि ज्यावेळेस विलासराव देशमुखांचं निधन झालं त्यावेळेस दोन हंसोका जोडा बिछडला असं बोललं गेलं होतं। त्याच धर्तीवरती या दोघांची सुद्धा 35 वर्ष मैत्री आहे आणि त्यामुळे ही दोघं जर वेगवेगळे गेले म्हणजे समजा सुरेश राड यांनी वेगळा पर्याय निवडला तर ही दोस्ती तुटते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती। परंतु परवा नवी मुंबईत जी बैठक झाली दोघांची त्याचा जर का आपण अंदाज घेतला किंवा त्याचा कणोसा घेतला, कारण त्या बैठकीला त्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं, त्यामुळे बंद दाराड बंद खोलीत त्यांची नेमकी काय चर्चा झाली आहे याचा आपल्याला अंदाज जरी नसला किंवा काय घडलं हे जरी आपल्याला कळलं नसलं तरी आपण अंदाज बांधू शकतो। संवाद मराठीने बैठक झालेल्याच दिवशी सुरेश राड यांची संपर्क केला होता, त्यांच्याशी सविस्तर संवाद मराठीचं बोलणं झालं होतं, तर त्यांच्या बोलण्यात ज्या काही गोष्टी आल्या होत्या त्याच आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या छोट्याशा व्हिडिओतून आम्ही आज करणार आहोत। खरं तर सुरेश राड पक्ष सोडतील अशी शक्यता फार कमी आहे, कारण ते पवार साहेबांना प्रचंड मानतात आणि पवार साहेबांना या वयात सोडून जाणं ते निष्ठेला तत्वाला मानणारं असं एक नेतृत्व म्हणजे सुरेश राड आहे, त्यामुळे ते अशा प्रकारे काहीतरी वेगळा निर्णय घेतील ज्याचं ज्याचं मोठं दुःख किंवा ज्याचा त्रास शरद पवारांना होईल या वयात असं त्यांना वाटणार नाही, त्यामुळे ते कदाचित पक्ष सोडण्याच्या निर्णयावरती आलेच नसतील, कारण ज्या चर्चा आहेत त्या केवळ चर्चा आहेत, त्यांच्याकडनं अधिकृतरित्या कुठलंही असं वृत्त आलेलं नाही की मी पक्ष सोडणार आहे, मी वेगळ्या पक्षात जाणार आहे, त्यामुळे त्या ज्या चर्चा आहेत त्या त्यांनी सुरू ठेवून दिल्या, त्याला कुठेही आडकाठी आणली नाही, त्या सोशल मीडियावर असेल, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या असतील, वेगवेगळ्या चॅनल्सला आलेल्या बातम्या असतील त्याचं त्यांनी कुठे खंडन केलेलं नाही। या सगळ्यामागचं एक कारण असं आहे की आपल्या भोवती कजत कलावंच राजकारण फिरू शकतं, आपण जर का बाजूला झालं होतं ते राजकारण आपल्याला बाजूला करून राजकारण होऊ शकत नाही, आपल्याशिवाय कजत कलावंच राजकारण आपलं राजकीय म्हणजे पत्ता आहे तो हलू शकत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न सुरेश राड यांनी गेल्या जे काय 12-15 दिवसाचा जो कालावधी त्यात केला असावा असं मागचं चित्र सगळं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं। आता जी परवा बैठक झाली त्याच्यामध्ये दोन शक्यता गृहीत धरल्या जात आहेत, एक तर त्यांनी तटकरे साहेबांना सांगितलं असेल की बाबा आपली 35 वर्षाची मैत्री आहे आणि तुम्ही माझ्यासाठी खूप केलं आहे, मला जेव्हा जेव्हा अडचण आली प्रसंग आले पण सगळ्याच गोष्टीत तुम्ही भावासारखे पाठीशी राहिला सगळं सहकार्य केलंय, परंतु आता मला पक्षांतर्गत जो काही त्रास होतोय स्थानिक लेवलला तो त्रास असंही झालाय त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतोय, मी माझ्या सहकार्यांना घेऊन अन्य कुठेतरी पक्षात जाईल असं सांगितलं असावं अशी एक शक्यता आहे। आणि दुसरी शक्यता अशी आहे की जो काही त्यांना पक्षांतर्गत त्रास होतोय गेले काही दिवस म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मोठे केलेले कार्यकर्ते म्हणजे ज्यांना त्यांनी बोट धरून चालायला शिकवलं तेच आज खूप मोठे झालेत, त्यांना विचारेनासे झालेत आणि त्याचा त्रास त्यांना होतोय किंवा त्यांनी ते मनात इतके दिवस दाबून ठेवलं होतं आणि तो त्रास त्यांनी बोलून दाखवला असेल आणि मी पक्षात राहावं किंवा सक्रिय व्हावं पुन्हा चांगलं काम करावं पुन्हा संघटना व्यवस्थित बांधावी जे काय मळब आलेलं आहे ते दूर व्हावं असं वाटत असेल तर सगळे अधिकार कर्जत कलापूरचे माझ्याकडे असावेत। पूर्वी जसं 2004 त्यांचा पराभव झाला होता आणि त्यावेळेस सुनील तटकरेच पालकमंत्री होते, राज्यात मंत्री होते ते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं आणि त्यावेळेस कर्जत कलापूरचा कोणताही निर्णय सुरेश राड यांना विश्वासात घेतल्याशिवाय विचारल्याशिवाय घेतला जात नव्हता। आता तशी 2-8 वर्षात परिस्थिती राहिलेली नाही, अर्थात महाविकास आघाडीचं सरकार आहे राज्यात, इथला आमदार शिवसेनेचा आहे, त्यांचा शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे राज्यामध्ये, त्यामुळं तीन पक्षांचं सरकार चालवताना काही गोष्टींच्या मर्यादा येतात, त्या मर्यादा इथेही आल्या, परंतु ह्या सगळ्याचा विचार करता जर आपल्याला विश्वासात घेतलं गेलं किंवा आपल्याला विचारून सगळे निर्णय झाले तर आपण पक्षात राहू आणि पूर्वीप्रमाणे सगळी कमांड जी आहे पक्षाची ती आपल्या हातात असावी, सगळे निर्णय आपल्याला विचारून घेतले जावेत, कुठल्याही कार्यकर्त्याचं काम किंवा अन्य काही ज्या योजना असतील सार्वजनिक कामं असतील तर ते आपल्याला सांगितले जावेत, पालकमंत्री ज्या वेळेस दौरा करतात दोन्ही तालुक्यांचा त्यावेळेस आपल्याला विचारलं जावं वगैरे वगैरे अशा त्यांच्या काही ज्या कल्पना असतील किंवा ज्या त्यांना त्यांच्या मनाची काही खदखद होती ती त्यांनी बोलून दाखवली असावी असा अंदाज, दुसरा अंदाज असा आपल्याला म्हणजे वाटतोय की दुसऱ्या अशा पद्धतीने ते त्यांचं बोलणं झालं असं, अर्थात हे सगळे अंदाज आहेत म्हणजे त्यांचं नक्की बोलणं काय झालं त्यात नक्की काय चर्चा झाली हे त्या दोघांच्याशी कोणीच सांगू शकणार नाही।
परंतु ती बैठक झाल्याने सुद्धा सुरेश राठोड बोलायला तयार नाहीत. म्हणजे 3 तारखेचा त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त जाहीर सोशल मीडियावरती जाहीर झालेला असताना सुद्धा ते काहीच बोलत नाहीत. म्हणजे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत आणखी की बाबा दोघांमध्ये चर्चा तर झाली आहे परंतु निर्णय काय झालाय काय ठरलंय हे सांगायला ना सुनील तटकरे तयार आहेत ना सुरेश राठोड तयार आहेत. त्यामुळं सस्पेन्स अद्याप कायम आहे आणि त्यातून मग आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत, आपण आपल्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत असं वारंवार सुरेश राठोड ज्या ज्या वेळेस कार्यकर्त्यांना भेटायला जातात किंवा माध्यमांचे प्रतिनिधी ज्या ज्या वेळेस त्यांना विचारतात त्यावेळेस मी माझी भूमिका कार्यकर्त्यांशी बोलून मांडणार आहे असं त्यांच्याकडनं सांगितलं जातं. परंतु त्यांची नेमकी भूमिका काय हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही आहे. त्यामुळे एकीकडे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना तटकरेंची भेट झाल्यानंतर या केवळ चर्चाच आहेत असं वाटायला लागलंय आणि त्यांना काही गोष्टी करायच्या होत्या. आपले लोक कोण, आपल्या विरोधातले लोक कोण पक्षांतर्गत याचा एक अंदाज घ्यायचा होता. तो त्यांनी 10-12 दिवसात घेतलाय आणि त्यांना बऱ्यापैकी कळलं असेल की आपल्या प्रेम करणारे कार्यकर्ते कोण आहेत. आणि म्हणजे आता मधल्या काही दिवसात कार्यकर्त्यांकडून असं बोललं जात होतं सुरेश राठोड बाजूला गेले तर जाऊ द्या, आपण आपण पक्षात राहू, आपण पक्ष बांधू वगैरे वगैरे अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा ज्या चर्चा घडत आहेत होत आहेत त्या त्यांच्या कानावर गेल्याच असतील. आणि त्यांनी तो अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या 12-15 दिवसात त्यांनी इतकं छानपणे स्वतःला शांत ठेवलंय की कार्यकर्ते संभ्रमात असले तरी सुरेश राठोड सगळे कार्यक्रम म्हणजे ते सार्वजनिक कार्यक्रम असोत, लग्न सोहळे असोत किंवा अन्य कुठलेही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची हजेरी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव कुठलंही टेन्शन आपल्याला दिसत नाही. ते अत्यंत मोकळेपणाने सगळे कार्यक्रम अटेंड करताना दिसतात. म्हणजे कार्यकर्त्यांना टेन्शनमध्ये ठेवून कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकून सुरेश राठोड मात्र प्रचंड मन मोकळेपणाने अगदी हसत मुखाने सगळ्यांना सामोरे जात आहेत. अर्थात त्यांच्या मनात काही घालमेल किंवा मनात काही गोष्टी सुरू असतील पण त्या चेहऱ्यावर ते दाखवत नाही आहेत. आणि या सगळ्यांना त्यांनी आपले कार्यकर्ते कोण, आपल्या प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते कोण आणि आपलं म्हणून आपल्या विरोधात पक्षांतर्गत कारवाई करणारे कार्यकर्ते कोण ह्या सगळ्याचा अंदाज घेतला असेल. त्यामुळे भविष्यात ते भाजप जातील, भाजपमध्ये जातील अशी शक्यता फार कमी. म्हणजे सोशल मीडियावर जरी तशा चर्चा रंगत असल्या किंवा नाक्यानाक्यावर जरी तशी चर्चा असल्या तरी भाजपच्या कुठल्याही बड्या नेत्यांशी त्यांनी अद्याप संपर्क केलेला ऐकिवत नाही आहे, कानावर नाही. त्यामुळं भाजप प्रवेशाच्या ज्या चर्चा आहेत 3 तारखेचा मुहूर्त तर अशक्यच आहे. कारण कार्यकर्त्यांना बोलल्याशिवाय ते कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही पर्याय निवडूच शकणार नाहीत. त्यामुळे अजूनपर्यंत तरी ते कार्यकर्त्यांशी बोललेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी न बोलता एखाद्या पक्षात ते जातील अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या ज्या चर्चा आहेत त्या केवळ वावड्या आहेत आणि त्या केवळ अफवा आहेत आणि त्या अफवांना हवा देण्याचं काम त्यात जाणीवपूर्वक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जेणेकरून संभ्रम निर्माण व्हावा, आणखी काही आपल्याला आपल्यावर अति प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते समोर यावेत असा त्यांचा हेतू असू शकतो असं म्हटलं तरी चालेल. एकंदर सुरेश लाड गेली 35-40 वर्षात सामाजिक आणि राजकीय जीवनात आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळं कसब आताच्या या प्रकरणात पणाला लावलं होतं आणि त्यात त्यांनी जी काही खेळी केली त्यात ती यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे जे कार्यकर्ते किंवा जे पदाधिकारी ज्यांना त्यांनी मोठं केलं ते जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत जे त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना बाजूला ठेवून किंवा त्यांना बाजूला सारून त्यांना उघडं पाडण्याचं काम या गेल्या 12-15 वर्षात त्यांनी अगदी योग्य रीतीने बजावले, चोखपणे बजावले. त्यामुळे भविष्यात ते कार्यकर्ते कुठे असतील, सुरेश राठोड नेमकी काय भूमिका घेतात हे तर आपल्याला कळेलच. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलंय त्या कार्यकर्त्यांना मात्र भविष्यात चांगला न्याय मिळेल हे तितकंच खरं आहे. एक मात्र ह्या सगळ्या याचा जर आपण विचार केला तर सुरेश राठोड राष्ट्रवादीतच राहतील अशी शक्यता आत्ता सध्या तरी जास्त वाटते. अर्थात तो ते निर्णय काय घेतला हा वेगळा आहे, परंतु ते भाजपमध्ये जातील किंवा पक्ष सोडून अन्य कुठल्या पक्षाचा पर्याय निवडतील अशी शक्यता सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये.